नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त नेताजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी रविवार पेठ केंद्रप्रमुख कापसे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट मेंबर डॉक्टर नरेंद्र काळे, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अनंत मरकाळे, सेवानिवृत्त शिक्षक आर बी चाटे, व्ही व्ही ढगे, गुरुदेव विद्यालयाचे चव्हाण, तसेच नेताजी शाळेचे मुख्याध्यापक जी डी चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीला जिजाऊवंदना, प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेंद्र काळे यांनी अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो. आपली शाळा जशी अभ्यासात पुढे आहे, तशीच इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा अतिशय पुढं आहे. आणि अतिशय सामान्य कुटुंबातील मुलं घडवण्याचं काम चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणचे शिक्षक बंधू भगिनींनी या ठिकाणी करतात. ही शाळा प्रशांत नगरमधून इथपर्यंत आली ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार मी स्वतःसुद्धा आहे. आणि आपल्या शाळेचा गुणवत्तेचा दर्जा दिवसेंदिवस सुधारतोय याचा माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत, सामान्य कुटुंबातील आहेत, त्यांना आपली ही शाळा वाटते, हे सगळ्यात मोठं ह्या शाळेचं यश आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, समर्थ कापसे याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख वक्तृत्व सादर केले. इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरी लिहिली गाता, इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरी लिहिली गाता, राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब यांच्या चरणी झुकतो आमचा माता, झुकतो आमचा माता. जगाला शांतीचा आणि मैत्रीचा संदेश देणारे शाक्यमुनी तथागत गौतम बुद्ध यांच्या पुढे मी प्रथम नतमस्तक होतो. अरे, आजच्या घराघरातल्या आईला असे वाटते की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा, जसे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम नम्रपणे अभिवादन करतो. जो राजा डाण्या वाघाच्या सामोरे जाऊन त्याला खालून तो वरपर्यंत उभा फाडतो, त्यांचे नाव स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. ज्या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी पारितोषिकही पटकावले. अतिशय छान पद्धतीने विद्यार्थी घडविण्याचे कार्य या शाळेत सुरू असून विद्यार्थिनींनी सुंदर भाषण करत विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली आहे. 18व्या शतकाचा काळ होता. स्त्रियांचे जीवन हे चूल आणि मूल पर्यंत मर्यादित होते. स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जायचे. अशा या 18व्या शतकात 3 जानेवारी 1831 नायगाव जिल्हा सातारा येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला व नवा एका अध्यायास सुरुवात झाली. म्हणूनच तर म्हणतात, बेटिया सबके नसीबे कहा होती है, बेटिया सबके नसीबे कहा होती है, रब को जो घर पसंद आए वह बेटिया होती है, वह बेटिया होती. या कार्यक्रमात विविध विषयावर वक्तृत्व सर्वांनी सादर केले. मुलांपेक्षा मुलीही भाषण स्पर्धेत यशस्वी होत आहेत. यातील विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस पात्र ठरल्यानंतर तिनेही उत्तम मनोगत व्यक्त केले. आज 23 जानेवारी अर्थात सुभाष बाबू म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पराक्रमी इतिहासात डोकावले तर काही असामान्य महापुरुषांची नावे क्षणात डोळ्यासमोर येतात. याचपैकी एक महान नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आपल्या प्रभावी विचाराने आणि तेजस्वी वक्तृत्वाने लढाऊ बाणा अंगीकारत ब्रिटिश राजवटीला सडोके पळ करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. अशा तेजस्वी आणि त्यागी सुभाष बाबूंचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक ह्या ठिकाणी झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अनंत मरकाळे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर उत्तम मार्गदर्शन केले, तसेच मोबाईलचा वापर करण्यापेक्षा पुस्तकांचे वाचन करावे अशी माहिती देत सर्वांना शुभेच्छा देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या
विषयी माहिती दिली. अनुन म्हणतो की आजच्या काळात जग जिंकायचं असेल तर सर्वात महत्त्वाची कला जर असेल तर ती वक्तृत्व कला आहे आणि ती वक्तृत्व कला तुमच्यातील डेव्हलप करण्यासाठी आपली शाळा प्रयत्न करते हे त्या ठिकाणी फार आनंदाची गोष्ट आहे. मित्रो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो आपल्याला सुभाषबाबूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य किंवा त्यांचा इतिहास आजच्या जीवनाशी जोडून आज आपल्याला काय करावं लागणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे. यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक जी डी चव्हाण यांनी शाळेचा अहवाल सादर करत शाळेत वर्षभर घेण्यात येत असलेल्या उपक्रमाचे व विविध विषयाची माहिती शाळेविषयीचा अहवाल सादर केला. गेल्या 15 वर्षापासून या शाळेनं जे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये आणि विद्यार्थी संख्येमध्ये जी भरारी घेतलेली आहे ती वाखाणण्यासारखी आहे. या कोविडच्या अगोदर शाळेची विद्यार्थी संख्या 1250 विद्यार्थी संख्या होती. या शाळेमध्ये येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातून तळागाळातून वाडी वस्तीवर ऊसतोड कामगाराचा विद्यार्थी या ठिकाणी येतो. सामान्य विद्यार्थी असतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्षामध्ये तो विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुण घेऊन चांगल्या प्रकारे मार्क घेऊन आपल्यामध्ये गुणवत्ता पूर्ण असं शिक्षण घेऊन तो चांगल्या मार्काने या ठिकाणी पास होतो. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणाहून मेडिकलला MBBSला लागलेले आहेत, इंजिनिअरिंगला लागलेले आहेत, आज ती या सर्व समाजाची सेवा करत आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी असलेले केंद्रप्रमुख कापसे यांनी सर्व मुलांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. शासनाची प्रेरणा ही शाळेतील गुरुजन वर्गच तुम्हाला देतात. पा क्वचित असे पालक आहेत की घरी येऊन ते भाषणाची तयारी वगैरे करून पाठवतात, पण हे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत यांच्या घरच्यांनी कुणी काही तयारी करून घेतली नसेल ती तयारी इथल्या शिक्षकांनीच केलेली आहे. अगदी मी तुमच्या वयाचा असतानासुद्धा जर समोर स्टेजवर आम्हाला बोलावलं तर आमचे पाय लटलट कापायचे, अंग थरथर करायचं, भाषण करायला यायचं नाही. ही संधी आम्हाला त्यावेळेस फार क्वचित मिळायची, पण या ठिकाणी ती संधी तुम्हाला खूप छान पद्धतीनं मिळते. म्हणजे आपल्या कलागुणांना खरा वाव यावर्षी मिळालेला आहे. या शाळेत विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलीही सरस आहेत. मुलींमध्ये विविध भाषणाची कला असल्यामुळे मुली पुढे जात आहेत. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शिक्षक रामकिशन मस्के यांनी तर आभार अनिल क्षीरसागर, बक्षीस वितरणाचे संचलन अंगद रोमन यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.